अनअकैडमी, लेट्स क्रैक इट। नमस्कार, मी वैभवी ठाकरे, इंडिया लार्जेस्ट ऑनलाइन प्लॅटफॉर्म मध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत करते। मित्रहो, गेल्या काही दिवसांपासून आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या विविध अधिकाऱ्यांना आपल्या या प्लॅटफॉर्मवर बोलवत आहोत, जेणेकरून त्यांचा प्रवास हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, नव्याने या क्षेत्राकडे येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन मिळावं, त्याचबरोबर या क्षेत्रातले खासखळगे सुद्धा कळावेत आणि आधीच ज्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे त्यांना आपले प्रयत्न हे एका योग्य दिशेने चाललेले आहेत की नाही हे तपासून पाहता यावं, या संपूर्ण उद्देशाने अनअकॅडमीने हा प्लॅटफॉर्म सुरू केला। आणि आजच्या आपल्या या टॉपर स्टॉक मध्ये आपल्या सोबत आहेत 2019 राज्यसेवा मुख्य परीक्षेतून ज्यांची भूमी अभिलेख उपअधीक्षक म्हणून निवड झालेली आहे, युपीएससीच्या सुद्धा 3 मुख्य परीक्षांचा त्यांना अनुभव आहे आणि याआधी इंटेलिजन्स ब्युरो मध्ये आणि बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये पीओ म्हणून सुद्धा त्यांचं सिलेक्शन झालेलं होतं, असे फयाज शेख सर नमस्कार। नमस्कार, या प्लॅटफॉर्म मध्ये तुमचं खूप स्वागत। थँक्यू। सर, मुलाखतीला सुरुवात करण्याआधी तुमची आम्हाला ओळख करून द्या, तुम्ही मूळचे कुठले, तुमचं संपूर्ण शिक्षण कुठे झालं, कोणत्या स्ट्रीम मध्ये झालं आणि तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी। हॅलो एव्हरीवन, माझं नाव शेख फयाज मोहम्मद मुनीर आहे। मी मूळचा देगलूर जिल्हा नांदेडचा आहे आणि माझं पूर्ण शिक्षण देगलूरला झालं 12वीपर्यंत। 10वीपर्यंत शिक्षण साधना हाय स्कूलला झालं, 11वी 12वी देगलूर कॉलेज देगलूरला झाली। मग ग्रॅज्युएशन साठी मी ऍडमिशन घेतलं होतं लोणेरेला बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीला, तिथे माझं ग्रॅज्युएशन झालं कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये बीटेक। मग त्यानंतर मग मी यूपीएससी कडे वळलो आणि यूपीएससीचा प्रवास केला। साधारणतः एक 3 अटेम्प्ट दिले, 3 मेन्स दिले, थोड्या थोड्या मार्कांनी राहत होतं। मग कळालं की बाबा आता टाइम जातोय आणि एमपीएससी मध्ये ट्राय करायला पाहिजे आता। मग एमपीएससीचा अटेम्प्ट दिला 2019 आणि त्याच्यामध्ये आधी सेक्शन ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं होतं, आता रिवाइज रिझल्ट मध्ये डीएसएलआर ही पोस्ट मिळालेली आहे, भूमी अभिलेख उपाधीक्षक। आणि एज्युकेशन गावीत झालं। फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल बोलायचं म्हणजे माझे वडील शिक्षक होते, देगलूरच्या जवळच एक आलूर म्हणून गाव आहे तिथे शिक्षक होते। आता एक 2-3 महिन्याखालीच त्यांची रिटायरमेंट पण झाली आणि आई इज अ होम मेकर। माझे मोठे बंधू त्यांनी पण एमपीएससीच्या थ्रू, सध्या ते एपीआय म्हणून कार्यरत आहेत, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर लातूरला औसाद तालुक्यामध्ये। आणि जे दुसरे बंधू आहेत ते सध्या पोस्ट ऑफिसमध्ये सब पोस्ट मास्टर या पदावर कार्यरत आहेत। ताईंचं लग्न झालेलं आहे आणि त्या देखील होममेकरच आहेत आणि मी छोटा आहे सगळ्यांना। सर, या स्पर्धा परीक्षांच्या प्रवासाला नेमकी कशी सुरुवात झाली, म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा प्रशासनात आपण करिअर करायला हवं, याच्या पाठीमागे नेमका कोणता विचार होता आणि साधारणतः सुरुवात कधीपासून झाली? हा, आता साधारण म्हणजे एक्झॅक्टली मला बऱ्याच गोष्टी माहीत नव्हत्या, बट शाळेत असताना पासूनच माझं थोडस अवांतर वाचन करण्याकडे कल होता। फार 5वी 6वीला असल्यापासूनच मला न्यूज पेपर मध्ये वाचण्याचा फार नाद लागला होता। मग ते वाचत असताना थोडीफार अशी ओळख होत गेली, 4 गोष्टी कळत गेल्या। एक्झॅक्टली माहित नव्हतं की यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस किंवा एमपीएससी स्टेट सर्व्हिसेस अशा एक्झाम्स असतात, बट कुठे ना कुठे एक पुसटशी कल्पना होती डोक्यामध्ये की हा आपल्याला इकडे जायचं आहे, ऑफिसर बनायचं आहे। मग त्या गोष्टीला आता मग ग्रॅज्युएशनला वगैरे गेल्यानंतर किंवा ज्युनियर कॉलेजला असताना एक थोडस मूर्त स्वरूप मिळायला सुरुवात झाली। मग हळूहळू 4 गोष्टी कळायला लागल्या, हळूहळू एक्झामच्या बद्दल थोडी थोडी माहिती मिळायला गेली, सोबतचे जे काही सिनियर्स होते ते पण या गोष्टी प्रिपेअर करत होते, मग त्यांच्या सहवासात आणखी काही गोष्टी कळत गेल्या। मग साधारणतः 11वी 12वीला असताना डन डील होती की आता करायचं आहे। मग ग्रॅज्युएशन जसं संपलं तसं मग क्लासेसला लावून सुरुवात केली होती यूपीएससीची। आणि मग आता ते एक होत की ठीक आहे, चला तुम्ही प्रश्न विचार। ओके सर, ज्या पद्धतीने तुम्ही आता मेन्शन केलं की म्हणजे युपीएससीला सुरुवातीला युपीएससी करायचं की नेमकं एमपीएससी करायचं, तर थोड्याफार फरकाने सगळ्याच विद्यार्थ्यांची तशी सिच्युएशन असते की नेमकं स्पर्धा परीक्षा करायचं हे त्यांचं फिक्स होतं, पण मग आपण युपीएससी पासून सुरुवात करायला हवी की एमपीएससी पासून सुरुवात करायला हवी की एमपीएससी मध्ये पण आपण मग गट ब ला आधी फोकस करून कोणती तरी पोस्ट मिळवायची आणि नंतर मग पुढच्या परीक्षांसाठी तयारी करायला हवी, तर असं कन्फ्युजन हे सगळ्याच विद्यार्थ्यांचं असतं, तर त्याबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगाल, इनिशियल स्टेज मध्ये विद्यार्थ्यांनी काय निर्णय घ्यायला हवा? सध्या तरी आता काय आहे, एक त्रिसूत्री आपण फॉलो केली पाहिजे
ज्यांनी सिरियसली स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचं ठरवलेलं आहे त्यांनी काय केलं पाहिजे की आता सध्या तरी इंटरनेट आहे, भरपूर युट्यूबवर रिसोर्सेस अवेलेबल आहेत, वेबसाईट्स आहेत, तिथून मग आपल्याला काय होईल, कुठल्या एक्झामच्या स्कीम ऑफ एक्झामिनेशन बद्दल माहिती मिळेल की या एक्झाम मध्ये नेमकं प्री मेन्स फिजिकल इंटरव्ह्यू अशा कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, मग त्यामधून आपल्याला कोणत्या कोणत्या पोस्टला जाता येतो, मग त्या पोस्ट मध्ये कसल्या प्रकारचं काम आहे, त्या एक्झाम्सचा सिलेबस कशा प्रकारचा आहे, राईट, मग थोडंफार इव्हन ग्रॅज्युएशन मध्ये असतानाही सिलेबस पाहून पण आपल्याला बऱ्याच गोष्टी थोडस क्लिअर होत जातात. थोडेसे जर जुन्या वर्षीच्या एक दोन प्रश्नपत्रिका जरी आपण नजरेखालून जरी घातल्या तरी थोडाफार अंदाज घेतो आपल्याला. आता मग युपीएससी मध्ये काय आहे, युपीएससी मध्ये तुम्हाला 4 जीएसचे पेपर्स आहेत, 2 ऑप्शनलचे पेपर्स आहेत आणि 1 एसएचा पेपर आहे मेन्स एक्झामच्या वेळेस, आणि हे सगळे 250 मार्काचे पेपर्स रिटर्न मध्ये आहेत. मग आता इथे विचार करताना आपण हा विचार केला पाहिजे की ठीक आहे, हा माझं रायटिंगचं स्किल कसं आहे, मग त्या स्किलवर मला मेहनत करून त्याला अजून सुधारता येईल का माझी रायटिंग मुळातच थोडीशी प्रॉब्लेमॅटिक आहे, किंवा मग अभ्यास सिलेबस वगैरे पाहताना आपल्याला 4 गोष्टी क्लिअर होऊन जातात की नाही ठीक आहे याचा आवाका थोडासा पुढे आहे. आणि मग सगळ्यात महत्वाचं आहे की सेल्फ इव्हॅल्युएशन करत राहणं, स्वतः आपण कुठे आहोत, आपली तयारी नेमकी कुठपर्यंत आहे, आवाका शब्द चुकीचा राहील पण की एक आपल्याला बेसिक आपली अंडरस्टँडिंग असणं महत्वाचं आहे. आता आपण अधिकारी म्हणून आपण या फील्डमध्ये जायचं आहे तर तेवढं आपलं ऍप्टिट्यूड असलं पाहिजे की आपण स्वतःला ओळखलं पाहिजे की माझ्याने किती मेहनत करणं होईल, माझ्याने या एक्झामचा स्वरूप पाहता अशा प्रकारे मेहनत करता येईल का, हा पण प्रश्न कॉन्स्टंटली स्वतःला विचारत राहणं गरजेचं आहे. मग तिथे जर आपल्या तिथे एक कॉल मिळेल आपल्याला की हा ठीक आहे युपीएससी माझ्याने नाही होणार, किंवा कंबाईन मध्ये समजा कोणी पीएसआयचं करत असेल आणि त्याला मुळात फिजिकल मध्ये तेवढे परिश्रम करायचे नसतील तर मग की हा ठीक आहे पीएसआय माझ्यासाठी नाही, किंवा राज्यसेवेमध्येही फार जास्त इथे मग तुम्हाला ऑब्जेक्टिव्हिटी पण आहे, मग कुणाला असं वाटतं की यात तेवढं ऑब्जेक्टिव्ह स्टडी करणं माझ्याने शक्य नाहीये, मग थोडस आधी एक्झामला समजून घेतलं पाहिजे एक्झामची काय डिमांड आहे आणि मग स्वतःच्या पर्सनॅलिटीचं तर आपल्याला माहीत असणं गरजेचंच आहे. तुम्ही एवढ्या उच्च पदावर जाण्याचं स्वप्न पाहत असाल तर मग एक गरजेचं आहे सेल्फ अनालिसिस आणि सेल्फ इव्हॅल्युएशन कॉन्स्टंटली करत राहणं, मग तिथून आपल्याला आयडिया येऊन अर्थातच म्हणजे परीक्षेला ओळखलं पाहिजे आणि स्वतःलाही ओळखलं पाहिजे आणि ह्या दोघांचा ताळमेळ साधून आपण पुढचा निर्णय घेतला पाहिजे. सर तुम्ही सुरुवातीला युपीएससी करत होतात, युपीएससीच्या 3 मुख्य परीक्षा सुद्धा तुम्ही दिल्यात आणि त्यानंतर मग तुम्ही एमपीएससी कडे शिफ्ट झालात, तर असं युपीएससी कडून एमपीएससी कडे शिफ्ट होताना विद्यार्थ्यांनी नेमक्या कोणत्या गोष्टी विचारात घ्यायला हव्या? आता साधारणतः मॅम ती परिस्थिती माझी पण होती आणि माझ्यासोबत जे युपीएससी करणारे मुलं होते त्या सगळ्यांची पण होती की युपीएससीचा अभ्यास करत असताना आपण रिटर्न आन्सर्स असतात तिकडे लिहायचं आहे, बऱ्याच गोष्टींचं अनालिसिस करायचं आहे आपल्याला, त्यामुळे थोडस एमपीएससीची जी ऑब्जेक्टिव्हिटी असते त्याही पेक्षा काय होतं की आपण त्या 150 किंवा 100 प्रश्नांपैकी एकाद दोन प्रश्न जे असतात जे युपीएससीने फारच विचित्र एमपीएससीने फारच विचित्र विचारलेले असतात, मग आपलं काय होतं की यार एमपीएससी मध्ये तर काहीही विचारतात, मग एवढं सगळं पाठ करायचं असतं का, मग तो एक नेगेटिव्ह माइंडसेट आपल्या मनामध्ये असतो. मग जेव्हा आणि युपीएससी करत असताना माझ्याही मनात तो होता, युपीएससी करत असताना मी कंटिन्युअसली प्री द्यायचो, मेन्सला राहायचो कारण माझा सीसॅट चांगला होता, पण जेव्हा मी निर्णय घेतला की आता ठीक आहे आता एमपीएससी कडे वळायला पाहिजे हा माझा प्लॅन बी आहे, तेव्हा मी त्याच्या ती जी माझी मेंटॅलिटी होती त्याच्यावर वर्क केलो की नाही हा ही अशी परीक्षा आहे, एमपीएससी काही माझ्या घरी आलेलं नाहीये की फैज तू परीक्षा दे, मी स्वतः जातोय, आता ही अशी परीक्षा आहे तर अशी आहे, आणि त्याही पलीकडे पॉझिटिव्ह विचार करायचा तर की हा ठीक आहे तुम्हाला 4 गोष्टी पाठ करायच्या आहेत, थोडस ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची परीक्षा आहे, पण त्या करून जर तुम्हाला महाराष्ट्र शासनामध्ये वर्ग अ आणि वर्ग ब पदाच्या पोस्ट भेटत असतील तर त्याहून चांगलं काय असू शकतं, आणि त्याही पलीकडे आता जे युपीएससी करून एमपीएससी कडे वळलेले आहेत किंवा साधारणतः एमपीएससी करणारेही जे मुलं आहेत त्यांनाही मला सांगायचं की बऱ्याच वेळा काय होतं आता 2020 पूर्व परीक्षा जी होती त्याच्यामध्येही आपण पाहिलं 150 जे प्रश्न आहेत ते 150 मेन्सला जे प्रत्येक सब्जेक्टला आहेत तो प्रत्येक प्रश्न ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा नाही, बरेच प्रश्न त्याच्यामध्ये अनालिटिकल स्वरूपाचे आहेत. आता एमपीएससीचा कल जो आहे
तो या दिशेने वळलेला आहे की दोन तीन स्टेटमेंट्स असतात, त्या स्टेटमेंटमध्ये काही गोष्टी दिलेल्या असतात, मग आपल्याला परिपूर्ण स्वरूपाचा जर आपला अभ्यास झालेला असेल तर त्या तिन्ही स्टेटमेंट टॅकल करून त्याच्या पुढे जाणं आपल्याला सोपं होऊन जातो. म्हणजे इव्हन एमपीएससीचा जो ऍक्टचा जो मुद्दा आहे, मायनर ऍक्ट जे आहेत एमपीएससी मेन्स मध्ये पेपर टू ला, त्याच्यामध्येही बऱ्याच वेळा काय होतं की आपण एमपीएससीने विचारलेले एक दोन प्रश्न जे आहेत की ज्याच्यामध्ये एमपीएससीने सबसेक्शन विचारलेले आहेत, सेक्शन टू, सबसेक्शन वन, सबसेक्शन त्याच्यामधला जे, मग असे प्रश्न पाहतो आणि आपण मग डिमोटिवेट होऊन जातो. किंवा मग यूपीएससी करत असेल तर हा एमपीएससीचं काय असंच असतं अशा प्रकारचा नेगेटिव्ह माइंडसेट बनवून टाकतो. पण पूर्ण जर अनालिसिस केलं तर आपल्याला कळेल की एमपीएससी जेव्हा 25 प्रश्न ऍक्टवर विचारते, मायनर ऍक्टवर, त्यावर असे सेक्शन आणि सबसेक्शनवर त्याचे प्रश्न 2-3-4 असतात. मेजॉरिटी प्रश्न जे आहेत ते त्या कायद्यामध्ये कोणत्या कोणत्या तरतुदी दिलेल्या आहेत, कशा प्रकारचे सुरक्षा, कशा प्रकारचे एजन्सीज त्यांनी बनवलेले आहेत, कशा प्रकारची यंत्रणा आहे, कशा प्रकारचे प्रोव्हिजन्स आहेत आणि कशा प्रकारच्या त्याच्यामध्ये शिक्षा त्यांनी दिलेल्या आहेत, या सर्व गोष्टीवर आहेत. म्हणजे कायद्याचा आपला सर्वांगीण अभ्यास आपण केला तर फक्त सबसेक्शन सोडले किंवा सेक्शन सोडले तरीही 90% क्वेश्चन्स जे आहेत ते त्या कायद्याच्या प्रोव्हिजन्सवरच आहेत. त्यामुळे त्याच्याकडेही एकदम नेगेटिव्ह अँगलने बघण्यापेक्षा चांगलं अनालिसिस केलं तर कुठे ना कुठे आपल्याला थोडस एक पॉझिटिव्ह लाईट त्याच्यामध्ये दिसेल. ओके सर, एखाद्या विद्यार्थ्याने समजा ठरवलं की मला एमपीएससी करायचं आहे, तर हे ठरवल्यानंतर कोणत्या बेसिक गोष्टींपासून किंवा बेसिक पुस्तकांपासून त्याने सुरुवात करायला हवी? आता बेसिक पुस्तकामध्ये आता ज्यांनी ठरवलेलं आहे त्यांनी करत असताना माझं एक सजेशन राहील की बऱ्याच वेळेस काय होतं, हा आधी आता आलेच आहे लक्षात, तर बऱ्याच वेळेस काय होतं, आपण एखादं पुस्तक वाचत आहोत, लायब्ररीमध्ये बसलेलो आहोत, साईडला कोणीतरी आला आणि त्याने दुसरंच काहीतरी पुस्तक घेऊन बसलं, मग काय होतं की आपण पाहतो अरे हा हे कोणतं पुस्तक आहे, तो म्हणेल की अरे हा हा पुस्तक आहे आणि तू जे पुस्तक वाचतोयस त्याच्यामध्ये हा मागच्या वर्षी एक प्रश्न विचारला होता तो नव्हता पण या पुस्तकातून तो विचारलेला आहे. मग आपल्याला वाटतं की अरे माझ्या पुस्तकात तो प्रश्न नाहीये तर मग मला तिकडे वळलं पाहिजे, मग आपण तेही पुस्तक वाचायचा प्रयत्न करतो. साधारणतः काही बेसिक महत्वाचे जर पुस्तकं सोडले ना मॅम, तर बऱ्याच अंशी सगळ्या पुस्तकांची क्वालिटी तशीच आहे. सगळ्या पुस्तकातून जवळपास जेवढा मटेरियल कव्हर व्हायचा तेवढा होतो आणि प्रत्येक पुस्तकातून काही काही गोष्टी ज्या आहेत त्या राहून जाणाऱ्या आहेत. तसंही समजा आपला 150 मार्काचा पेपर वन असेल तर आपल्याला 150 पैकी 150 मार्क कुठलंही पुस्तक वाचून भेटणार नाहीयेत आणि तेवढ्याची अपेक्षा पण नाही. टॉपर्स आपले 100-110 असतात, त्यामुळे तुम्ही कुठलंही रेफरन्स बुक वापरलात त्याच्यातून काही गोष्टी मिस आउट होणार आहेत. मग याच्यामध्ये ते एक आधी ठेवायचं, मार्केटमध्ये जायचं आणि क्वालिटी पेपर 2-15 पुस्तकं आहेत, मग कोणीतरी बाजूला कोणीतरी वाचतंय, मग तेही आपण घेऊन बसलो तर आपलाच त्यामध्ये लॉस होईल. त्याच्यामुळे एक पुस्तक ठेवायचं, त्याचा वारंवार अभ्यास करायचा. आता ते पुस्तक कोणतं ठेवायचं, त्याच्यामध्ये 4 गोष्टी कशा आहेत की आता आपल्याला सोशल मीडियावर, टेलिग्रामच्या वेगवेगळ्या चॅनल्सवर बऱ्याच टॉपर्सच्या ज्या आहेत बुक लिस्ट अवेलेबल आहेत, मग त्या बुक लिस्टचं साधारण एक अंदाज बांधायचा की हा ठीक आहे, या 10 टॉपर्सने सांगितलं की क्वालिटी पेपर 2 एम लक्ष्मीकांतचं बुक त्यांनी वापरले, मग मे बी आपण ते बुक रेफर करू शकतो. मग एखाद्या टॉपरने एखादं कुठलं तरी वेगळंच पुस्तकाचं नाव सांगितलं पण ते बाकीच्या कुठल्याच टॉपरनी सांगितलेलं नसेल तर मग कदाचित ते बुक आपण स्किप करू शकतो. मग बेसिक्समध्ये जर सुरुवात करायची असेल तर स्टेट बोर्डाच्या बुक्स आहेत, त्याही सब्जेक्ट वाईज बऱ्याचशा टॉपर्सच्या ह्याच्यामध्ये आपल्याला नेमक्या स्वरूपात भेटून जाईल की कुठल्या वर्गाचं कुठलं पुस्तक आपल्यासाठी कंपल्सरी राहील. स्टेट बोर्ड आणि एनसीआरटी ज्योग्राफी वगैरे साठी एनसीआरटी महत्वाचं आहे, सायन्सचं पण एनसीआरटी मधून बऱ्यापैकी कव्हर होतं, तेही महत्वाचं आहे. त्याच्यानंतर समजा पॉलिटी करायचं असेल तर एम लक्ष्मीकांत स्टार्टिंगसाठी चांगलं पुस्तक आहे. मग हिस्ट्री वगैरे करायचं असेल तर आपलं 11वी बोर्डाचं पुस्तक चांगलं आहे. अशा प्रकारे बरेचसे ते आहे ना की 10-15 टॉपर्सची बुक लिस्ट पाहायची, त्याच्यातून जे जे काही कॉमन असेल ते वापरायचं आणि अभ्यास करत असताना 4-6 महिने जर आपला अभ्यास झाला की मग लगेच आपल्यालाही कळायला सुरुवात होते की नेमकं अरे हा हे बुक चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे, ते वापरलं पाहिजे. त्यामुळे सुरुवात करत असताना अचानक सगळेच पुस्तकं घेऊन स्वतःला बंबार्ड करण्यापेक्षा जे एकदम सॉलिड रेफरन्स बुक्स आहेत किंवा जे स्टेट बोर्डाचे बुक्स आहेत ते वाचायला जरी सुरुवात केलं त्यात 1-2 महिना जातो आणि मग थोडंसं आपण
फील्ड मध्ये हे होऊन जातो स्पर्धा परीक्षेच्या, मग थोडासा अंदाज येतो आपल्याला. हा साहेब, सर आतापर्यंत आपण पूर्वतयारी बद्दल बोललो, म्हणजे परीक्षेची पूर्वतयारी कशी करावी, कोणत्या बेसिक गोष्टींपासून सुरुवात करावी किंवा बेसिक पुस्तकांपासून सुरुवात करावी. आता आपण अभ्यासाबद्दल बोलूया की नेमका अभ्यास कसा करावा, कोणत्या पर्टिक्युलर विषयाची तयारी कशा पद्धतीने करावी. तर माझा प्रश्न तुम्हाला हा पूर्वपरीक्षे संदर्भातल्या सीसीआरटी या पेपर विषयी आहे. सीसीआरटी या विषयाची तयारी विद्यार्थ्यांनी कशी करावी, कारण त्यात विद्यार्थ्यांचे साधारणतः दोन गट असतात. एक जो गट असतो त्यामध्ये विद्यार्थ्यांचा एक बऱ्यापैकी नॅक असतो सीसॅट वर, त्याच्यामुळे त्यांना फारशी तयारी करण्याची गरज नाही पडत. आणि काही विद्यार्थी असतात त्यांना जास्तीत जास्त सराव करावा लागतो सीसॅट साठी. तर अशा आधीची जो गट आहे त्यांना कॉम्पीट करायचं असेल तर ह्या दुसऱ्या गटाने नेमकी तयारी कशी करावी, त्याबद्दल तुम्ही त्यांना काय सांगाल? मॅम, म्हणजे हा मुद्दा पर्टिक्युलरली इम्पॉर्टंट कशामुळे बनतो, कारण मी प्रिपरेशनच्या टाइम मध्ये पाहिलेलं आहे बरीचशी मुलं अशी पाहिलीत की ज्यांनी 3-3 वर्ष अटेम्प्ट दिलेले आहेत, 3-3 पूर्वपरीक्षा ते फेल झालेले आहेत, तरी पण चौथ्या पूर्वपरीक्षेच्या वेळेस ते सीसॅटला तासभरच घेऊन बसतात. मी म्हटलं की पूर्वपरीक्षा निघतच नाहीये, तर मग आणि विशेष म्हणजे पूर्वपरीक्षेला आपला सीसॅट 200 मार्काचा आहे आणि जीएस 200 मार्काचा आहे. मग जीएस मध्ये काय आहे की जीएस मध्ये एक सर्टन लिमिटला गेलात तुम्ही, मग तुमचा जीएस मधला ऍप्टिट्यूड कसा आहे त्याच्यानुसार तिथे एक सॅच्युरेशन येऊन जातं, त्याच्या पुढे आपल्याला मार्क्स घेता येणं फार जास्त अवघड होऊन जातं. पण सीसॅटमुळे जर आपली पूर्वपरीक्षा निघत नसेल, मग आपण अनालिसिस केलं पाहिजे की ठीक आहे मी जीएस मध्ये 110 मार्क्स काढतोय पण सीसॅटमध्ये मला 80 पडतोय, मग मी 190 येतोय आणि 8-10 मार्कांनी जर माझी प्री राहत असेल तर मग आपल्याला आयोग विचारणार नाहीये ना की तुम्हाला कुठले मार्क्स किती पडले, तुम्हाला सीसॅट मधून 160 पडले आणि जीएस मधून 80 पडले, तुम्ही गेला 240 220 जे काही आहे, तर तिथे मग तुम्हाला प्रश्न हा नाहीये की मुळात प्री मध्ये काय ही चाळणी परीक्षा आहे. मग काहीही करून आपल्याला ते हर्डल जे आहे ते क्रॉस करायचं आहे. मग सीसॅटमुळे जर आपलं राहत असेल आणि सीसॅटलाही 200 मार्कच आहेत, मग आपण सीसॅट मध्ये चांगली मेहनत घेतली तर एक अबोव ऍव्हरेज 120-130 स्कोर पण येऊ शकतो, कारण सीसॅट मध्ये भरपूर जण असे आहेत जे 150-60-70 रेंज मध्ये पण गेलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आपल्याला कॉम्पिटिशन मध्ये राहायचं आहे. मग आपण ते आता तक्रारी करून होत नाही, पण आता काय करायचं, मग समजा 70-80 जर मार्क्स आपल्याला सीसॅट मध्ये पडत असतील आणि त्याला आपल्या एक डिसेंट 120-130 स्कोर पर्यंत जर न्यायचं असेल, मग सीसॅट वर करा ना. जेवढा जीएस चा आपण अभ्यास करतोय, विशेष करून ज्यांना सीसॅट मध्ये प्रॉब्लेम आहे असं वाटतं त्यांच्यासाठी तर माझं सरळ सरळ सजेशन राहील की जीएस तुमचं जर एका अबोव ऍव्हरेज रेंजमध्ये तुम्हाला मार्क्स येत असतील तर पूर्वपरीक्षेच्या 2-3 महिने आधी अर्धा टाइम जीएसला द्या आणि अर्धा टाइम सीसॅटला द्या. का? तर प्री क्रॉस करणं महत्वाचं आहे. मग तुमचं मेन्सचा अभ्यास झालेला, HR HRD झालं, मराठी इंग्लिश झालं, पण प्रीच होत नसेल तर मग त्या अभ्यासालाही काही अर्थ उरत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त टाइम द्या. एक थोडासा हा एक अप्रोच मधला मुद्दा म्हणून मला हे बोलावंसं वाटतं की सीसॅट कडे दुर्लक्ष करू नका. 120-130 मार्क चांगला अभ्यास केलात आणि आर्ट बॅकग्राऊंडचे जे आहेत त्यांनाही मला सांगायचं की साधारणतः आपण काय करतो, आपण एक रिस्पॉन्सिबिलिटी ओनअप करत नाही, आपण एक इस्केपिस्ट रूट मध्ये राहतो की हे यांच्यामुळे मी नाही क्लिअर झाली माझी एक्झाम. तर सीसॅटचं जर आपण मॅम अनालिसिस केलं तर आपल्याला टोटल अराउंड 80 क्वेश्चन्स आहेत, त्यापैकी 50 क्वेश्चन्स कॉम्प्रिहेन्शनचे आहेत, अराउंड 5 क्वेश्चन डिसिजन मेकिंगचे आहेत, ते झालं 55. मग 25 जे आहेत ते क्वांट आणि रिझनिंगचं आहे, त्यातही प्रॉपर गणित जे म्हणतो ते क्वांटचे एक 5-10 प्रश्न असतात, रिझनिंगचे 15 क्वेश्चन्स आहेत. मग ते रिझनिंग मध्ये कुणाची आई आत्या मामा ते प्रश्न ते सगळ्यांनाच यायला पाहिजे. त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग केलेल्या मुलांना स्पेशल ऍडव्हान्टेज आहे अशातलाही काही भाग नाही. मग ढोबळमानाने जरी पाहिलं तरी 70-75 प्रश्नापर्यंत आपला अटेम्प्ट झाला पाहिजे आणि 55 प्रश्न तर असे आहेत की जे म्हणजे साधारणतः 140 मार्कांचे प्रश्न असे आहेत की ज्याच्यामध्ये मग इंजिनिअरिंग मेडिकल आणि सायन्स बॅकग्राऊंडचा काहीच विषय नाही. फक्त होतं काय की आपण त्याच्याकडे निग्लेक्ट करतोय, एक निगेटिव्ह माइंडसेटने आपण त्या गोष्टीकडे पाहतोय. मग आपलं जर बी ए झालेलं असेल तर मग मुळात ते पॅसेजेस पाहून त्याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्शन करणं आपल्याला तर चांगलं गेलं पाहिजे. मग या अप्रोचने थोडस पॉझिटिव्हली पाहिलं तर सीसॅट मध्ये चांगले मार्क्स पडतील आणि ते झालं की मग प्री नक्कीच निघेल आपली. ओके, म्हणजे सीसॅटला थोडस सिरियसली घेणं गरजेचं आहे, घ्यायला पाहिजे डेफिनेटली.
सर पूर्व परीक्षेचा जर आपण विचार केला तर सीसॅट नंतर दुसरे करंट अफेअर्स बद्दल पण विद्यार्थ्यांना बऱ्याच शंका असतात की नेमका आपण चालू घडामोडींचा अभ्यास कसा करावा, न्यूज पेपर आपण डेली वाचला पाहिजे का आणि वाचला पाहिजे तो कशा पद्धतीने वाचावा आणि मार्केटमध्ये जे रेडी मटेरियल अवेलेबल असतं चालू घडामोडींचं त्याचा वापर कसा करावा परीक्षेच्या दृष्टिकोनातून, तर तुम्ही विद्यार्थ्यांना त्या संदर्भात काय मार्गदर्शन कराल? जसे की मी थोड्या वेळाखालीच बोललो की मला फार लहान असल्यापासून न्यूज पेपर वाचायची सवय लागली होती, त्यामुळे आणि यूपीएससी करत असताना तर न्यूज पेपर्सला विशेष महत्व येऊन जातं, कारण मग ते एडिटोरियल्स वगैरे जे अनालिटिकल टाइपचे आहेत ते वाचून त्याच गोष्टी आपल्याला आन्सरमध्ये लिहायच्या आहेत, त्यामुळे यूपीएससी करत असताना डेली न्यूज पेपर वाचणं खूप कंपल्सरीच होतं आणि ते मी वाचायचो हे आवडायचं पण. पण एमपीएससी कडे वळतानाही मी जाणीवपूर्वक असं अप्रोच ठेवला की नाही न्यूज पेपर वाचायलाच पाहिजे. काही काही जण आहेत की जे डेली न्यूज पेपर वाचत नाहीत आणि ते म्हणतात पण की त्याचा तेवढा बेनिफिट नाहीये, आणि ऑब्व्हियसली त्याही काही लोकांनी पोस्ट काढले त्यामुळे तो फॉर्म्युला त्यांच्यासाठी वर्क केलेला आहे त्यामुळे ते चुकीचं आहे असं आपण म्हणू शकत नाही. बट मला पर्सनली वाटतं की न्यूज पेपर वाचल्याने काय होतं, एक तर दिवसातून एक आणि आपल्याला यूपीएससी सारखे आन्सर्स लिहायचे नाहीये, त्यामुळे न्यूज पेपर वाचताना एमपीएससीचा आपण काय खबरदारी घेतली पाहिजे, मला पर्सनली वाटतं डेली वाचलं पाहिजे, त्याचा फार जास्त बेनिफिट होतो. कारण एकतर करंट न्यूजच्या ऐवजी बऱ्याच गोष्टी ज्या एडिटोरियलमध्ये डिस्कस केलेल्या असतात, मग त्या कुठलेही जे विषय असतील आपले, मग फॉरेन पॉलिसीचा असेल, पॉलिटिक्सचा असेल, जेंडरचा असेल, कास्टचा असेल, कुठलेही सोशल इश्यूज असतील, त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये एक ब्रॉडर आणि डीपर अंडरस्टँडिंग डेव्हलप होते. म्हणजे एक जो एक स्पर्धा परीक्षा न करणारा एक लेमन जो कॉमन मॅन आहे, एक थोडस त्यापेक्षा चांगलं इंटेलेक्ट आणि त्यापेक्षा चांगली अंडरस्टँडिंग काही इश्यूजची असणं आपलं गरजेचं आहे. आणि फक्त मगअप करण्याच्या दृष्टिकोनातून आपण रेफरन्स बुक्स वाचले तर मग ती अंडरस्टँडिंग डेव्हलप होत नाही. मग ते होण्यासाठी काय आवश्यक आहे, तर डेली न्यूज पेपर्समध्ये म्हणा किंवा न्यूज पेपरमध्ये ज्या सप्लिमेंट्स येतात त्याच्यामध्ये काही गोष्टींचा अनालिसिस केलं जातो. आता बऱ्याच वेळेस आपण काय करतो की आपण गव्हर्नर ही जी पोस्ट आहे पॉलिटीमध्ये जर आपण पाहिलं तर साधारणतः आपण लक्ष्मीकांत घेतो, वाचून काढतो, गव्हर्नरचे सगळे आर्टिकल्स पाठ केले, संपला विषय, कुठलाही प्रश्न आला तर तो आपला टॅकल होतो. पण बऱ्याचशा स्कॉलर्समध्ये अशी चर्चा आहे की गव्हर्नरची पोस्ट नेसेसरी आहे का नाही, म्हणजे गव्हर्नरच्या थ्रू सेंटर राज्य सरकारमध्ये इन्फ्लुएन्स करायचा प्रयत्न करतोय का नाही. मग या गोष्टी जर आपल्याला समजून घ्यायच्या असतील तर त्या लक्ष्मीकांत मधून क्लिअर नाही होणार. या मग आपल्याला कंटिन्युअसली जे स्कॉलर्स आहेत जे अकॅडमिकमध्ये लोक रिसर्च करत आहेत त्यांचे व्ह्यूज वाचल्यानंतर या गोष्टीबद्दल चांगली आपल्याला अंडरस्टँडिंग येते. मग याचा फायदा कुठे होतो, जे स्टेटमेंट बेस्ड काही क्वेश्चन्स असतात तिथे आपल्याला इश्यूजची चांगली अंडरस्टँडिंग असल्यामुळे तिथे फायदा होतो. मराठी इंग्लिशचे जेव्हा आपण एसेज लिहितो त्या एसेजमध्ये कुठे ना कुठे इनडायरेक्टली फायदा होतो, आणि सगळ्यात महत्वाचा फायदा याचा आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये होतो. कारण इंटरव्ह्यू मध्ये काही काही वेळेस काय होतं, बऱ्याच मुलांना या गोष्टी माहीत नसल्यामुळे बऱ्याच गोष्टी मगअप केलेल्या आहेत पण इश्यूजची अंडरस्टँडिंग नाहीये, मग ते कुठेतरी पकडले जातात आणि मग तिथे मग मार्क्स कमी पडतात इंटरव्ह्यूला. पण एक काय म्हणता येईल, एक सुजाण नागरिक बनण्यासाठी गरजेचं आहे की फक्त रट्टा मारण्यापेक्षा थोडंफार अंडरस्टँडिंग डेव्हलप होणं, त्यासाठी न्यूज पेपर गरजेचं आहे. आणि एक विशेष म्हणजे न्यूज पेपर आता आपल्याला दोन दोन तास नाही वाचत बसायचं, हार्डली एक अर्धा पाऊन तास 40-45 मिनिट जरी वाचला आपण न्यूज पेपर तरीही इनफ आहे. न्यूज पेपर मधून डेली नोट्स काढणं पण गरजेचं नाही. आपण न्यूज पेपर वाचला सोडून दिला नंतर महिन्याला एक काहीतरी मॅग्झिन येतं, 4-4, 6-6 महिन्याचे पण मॅग्झिन्स येतात, कुठूनही आपलं कव्हर होऊ शकतं. त्यामुळे असं नाही की 2-3 तास न्यूज पेपर वाचत बसलो त्यामध्ये टाइम गेला असो. ठीक, नक्कीच. म्हणजे जसं एक तुम्ही म्हणाला तसं की एक सुजाण नागरिक बनण्यासाठी किंवा एक भावी अधिकारी म्हणून सभोवताली घडणाऱ्या गोष्टींबद्दल आपलं स्वतःच एक मत असलं पाहिजे आणि ते मत तयार करण्यासाठी न्यूज पेपर आपल्याला नक्कीच हेल्प करू शकतो. सर आपण आता पूर्व परीक्षेबद्दल बोललो, आता आपण थोडस मुख्य परीक्षेकडे वळूया. मुख्य परीक्षेचा जर अभ्यासक्रम आपण बघितला तर तो पूर्व परीक्षेच्या मानाने थोडासा फास्ट आहे आणि 3-3.5 महिन्यात तो अभ्यासक्रम आपल्याला कव्हर करायचा असतो, तो रिव्हाइज करायचा असतो आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून तो आपल्याला लर्न झाला पाहिजे जेणेकरून आपण वाचलेल्या गोष्टी आपल्याला पेपरमध्ये इम्प्लिमेंट करता आल्या पाहिजेत. तर हे 3-3.5 महिन्याचं नियोजन विद्यार्थ्यांनी कसं करावं,
आत्ता साधारण आत्ता जर आपण बघितलं तर एक ते दीड महिन्याचा कालावधी मुख्य परीक्षेसाठी बाकी आहे आणि ह्या सिच्युएशन मध्ये ह्या दरम्यान बऱ्याचदा बऱ्याच विद्यार्थ्यांची सिच्युएशन अशी असते की ह्या काही गोष्टी माझ्या वाचायच्या राहिल्या आहेत किंवा हे तर माझं पूर्ण होणारच नाही पेपर येईल तोपर्यंत. तर मग ह्या मानसिकतेचा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्या परफॉर्मन्सवर परिणाम न होऊ देता विद्यार्थ्यांनी तयारी कशी करावी? आता ज्यांची आता डिसेंबरमध्ये ज्यांची परीक्षा आहे ऑब्व्हियसली त्यांनी बऱ्याच गोष्टी कव्हर केलेल्या असतील. पण एक गोष्ट आहे मॅम की काहीही केलं तरीही बऱ्याच वेळेस आपल्याला वाटते की माझा सिलेबस कव्हर झालेला नाही. त्यामुळे अभ्यास करत असतानाही माझी एक कारण मेंटॅलिटी कशी असते की बऱ्याच गोष्टी कशा असतात की त्या सिलेबस मधून जसं की आता पॉलिटी पेपर 2 मध्ये त्यांनी कृषी विकास नावाचा टॉपिक टाकलेला आहे जो की आपला साधारणतः आपण ज्या जनरल गोष्टी वाचतो त्याच्यातून आपल्याला अटेम्प्ट करता येतो. किंवा पेपर 3 मध्ये आणि पेपर 4 मध्ये जिथे जिथे ऍग्रीचा आणि अॅग्रो इकॉनॉमीचा सेक्शन आहे तिथे या गोष्टी स्कीम्स मधून कव्हर होऊन जातात. पण बऱ्याच वेळेस काय होतं की पेपर 2 वाचत असताना ती गोष्ट आपण कव्हर केलेली नसते त्यामुळे आपल्याला भीती वाटते की हे कसं. त्यामुळे कुठलं तरी एखादं मार्केटमधलं बुक धरायचं ज्याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर टॉपिकवर 10 पेजेस जरी असले तरीही आपल्याला वाटते की हा हा टॉपिक माझा झालेला आहे. मग त्याला एक टिक मारलं की मग तेवढंच आपल्याला मेंटल बूस्ट मिळतो की हा माझा कव्हर झालाय टॉपिक बऱ्याच वेळेस. आणि जेव्हा झालेलाच नाही आता ज्यांची 1.5 महिन्यावर परीक्षा आहे त्यांना एक सांगायचं की टॉपर हा 100% मार्क्सवाला नसतो. ठीक आहे, परीक्षा जी आहे ती हा मग तुमचं जर 70-80% जरी सिलेबस झालेला असेल आणि तुम्हाला वाटते की 100% सिलेबस पूर्ण होणार नाहीये आणि ते आत्ताच्यासाठी जे रेग्युलर प्रिपेअर करत आहे त्यांना म्हणत नाहीये की तुम्ही 70-80% प्रिपेअर करा. बट आता महिना 1.5 महिन्यावर परीक्षा आहे तुमचा तुम्ही अंदाज बांधलेला असेल की हे 2-4 टॉपिक्स माझे कव्हर होणार नाहीयेत काहीही झालं तरी. मग तिथे त्या गोष्टीवर तेवढा जास्त विचार करू नका कारण जेवढं झालेलं आहे तेही इनफ आहे जर त्याच्यात तुम्हाला चांगले स्ट्रॉंग मार्क्स पडले तर. आणि त्याच्याशिवायही मग आता तुम्ही जर इथे आलाच आहात तर बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्यांचं यील्ड जे म्हणतो आपण कॉस्ट बेनिफिट अनालिसिस जर केलं मे बी बऱ्याच जणांचं असं मत आहे की हिस्ट्रीमध्ये चांगले मार्क्स नाही पडत. मग आता हा पुढचा महिना 1.5 महिना जर तुमचा सिलेबस कव्हर होत नसेल तर जास्तीत जास्त 5-6 पुस्तकं हिस्ट्री वाचण्याचा प्रयत्न करू नका. त्यापेक्षा तोच टाइम ज्योग्राफीवर डेडिकेट करा तिथून तुमचे जास्तीत जास्त मार्क्स निघतील. मग कुठे ना कुठे हा पण आपल्याला अंदाज बांधायला पाहिजे जे आत्ता फास्ट ट्रॅक मध्ये ज्यांना कव्हर करायचं त्यांच्यासाठी आणि जे रेग्युलर मध्ये जे किंवा सध्या प्रिपरेशन सुरू केलेले त्यांच्यासाठी तर म्हणणे आहे की प्रीच्या फार आधी आपला मेन्सचा अभ्यास झालेला पाहिजे. कारण प्रीच्या नंतरचे जे 3-3.5 महिने तिथे मग फक्त आणि फक्त रिव्हिजन ठेवलं पाहिजे. बिकॉज आपल्याला 4 पेपर्स आहेत जीएसचे मराठी आणि इंग्लिश त्यात ऍड केलं तर 6 पेपर झाले. साधारणतः 800 मार्क्सची एक्झाम आहे. 3-4 महिन्यामध्ये हा अभ्यास होणं फार अवघड आहे आणि ज्या प्रकारची कॉम्पिटिशन आहे सध्या त्यामध्ये ऍडव्हान्समध्ये चांगलं प्रिपेअर राहिलेलं कधीही चांगलं की जेणेकरून प्रीच्या नंतर फक्त आपल्याला रिवाईज करायचं राहिलं पाहिजे की 15-15 दिवसात एक एक सब्जेक्ट रिवाईज केलं आणि मग त्यानुसार टेस्ट सिरीज म्हणा क्वेश्चन पेपर्स म्हणा ते सॉल्व्ह करत राहिले पाहिजे. ओके सर, ह्या क्षेत्रात जी अनिश्चितता आहे त्याचा विचार जर आपण केला तर प्लॅन बी खूप महत्वाचा आहे. हल्ली त्याबद्दल खूप बोललं सुद्धा जात आहे. तर हा प्लॅन बी ठरवताना नेमकं विद्यार्थ्यांनी कसा ठरवावा, म्हणजे ह्याच क्षेत्रात दुसरी परीक्षा फोकस करावी, दुसरा काही मार्ग निवडावा की हे क्षेत्रच बदलावं, त्याबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगा? मॅम जसे की बोललो आपण आधी की माझ्या काही पोस्ट निघालेल्या होत्या इंटेलिजन्स ब्युरोचं असेल किंवा बँक ऑफ महाराष्ट्राचं पीओचं असेल आणि प्रिपरेशन सुरू करतानाही मी थोडासा जसं मी बोललो की स्वतःला अनालाइज करत राहिलं पाहिजे तर माझाही प्रयत्न तोच होता की पावलावर स्वतःला तपासून पाहायचं. मग मला माहित होतं की माझं मॅथ्स आणि इंग्लिश थोडंसं चांगलं आहे तर मग त्या दिशेने कुठल्या एक्झाम जातील. मग अंदाज घेतला की हा ठीक आहे बँकिंग मध्ये आहे स्कोप, म्हटलं की फक्त हा माझं मॅथ आणि इंग्लिश चांगलं आहे मी बँकिंग देईन अशाऐवजी मी विचार केला की ठीक आहे देऊन पाहतो. मग इंटेलिजन्स ब्युरोची ऍड आली होती, म्हटलं की ठीक आहे देऊन पाहूया या परीक्षा ज्या आहेत त्या माझ्या निघू शकतात का नाही आणि हे युपीएससीचं प्रिपरेशन चालू असतानाच्याच गोष्टी. मग या जेव्हा पोस्ट निघतात किंवा एखाद्या एसएससी सीजीएल सारख्या एक्झाम मध्ये जेव्हा तुमची प्री क्लिअर होते मेन्स चांगले जाते तेव्हा कुठे ना कुठे एक अंदाज येतो की ठीक आहे हा मॅथ्स आणि इंग्लिश चांगलं आहे मी इथे करू शकतो अटेम्प्ट. किंवा युपीएससी करत असताना मी कंटिन्युअसली एमपीएससीचे पण अटेम्प्ट देत होतो
मग मला माहित होतं की सीसॅट माझा चांगला आहे त्यामुळे परीक्षा निघेल आणि ती निघायची पण तिथे मग कुठे ना कुठे कॉन्फिडन्स बूस्ट व्हायचं की हा ठीक आहे या परीक्षा आहेत या आपण करू शकतो. आणि साधारणतः येतानाच एक आखणी केली पाहिजे की 3 ते 4 वर्षांचा एक प्लॅन बनवला पाहिजे मॅक्सिमम. एक साधारणतः वर्षभराचा आपल्याला अभ्यास करायला टाइम लागतो, त्याच्यानंतर 1 ते 2 अटेम्प्ट जे आहेत ते फुल टाइम प्रिपरेशन मध्ये दिले पाहिजेत. त्याच्यानंतर जेवढं लवकर होईल तेवढं लवकर आपण प्लॅन बी घेतलं पाहिजे आणि नंतरचे जे अटेम्प्ट आहेत ते जॉब मिळवल्यावर दिले तरी चालते. कारण काय होतं, बऱ्याच वेळेस काय होतं की आम्ही नवीन नवीन प्रिपरेशन सुरू केलं होतं तेव्हा सर आमचे म्हणायचे की तुम्ही कॉल घ्या एक प्रिपरेशन सुरू केल्यानंतर 4-6 महिन्यांनीच की ही जी एक्झाम आहे ती माझ्याने निघू शकते का नाही, माझ्याने होईल का नाही, माझ्याने जमेल का नाही. आणि हे कुणीच सांगू शकत नाही, हे आपलं स्वतःलाच माहीत असलं पाहिजे आणि तेवढं आपण स्वतःला ओळखलं पाहिजे. मग त्याच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट ही आहे की 1-3 ते 4 वर्ष समजा कोणी फ्रेश ग्रॅज्युएट असेल 3 ते 4 वर्षांनी 25 वर्ष एज होते आणि त्या एज पर्यंत प्लॅन बी तरी एक्झिक्यूट झाला पाहिजे असं पर्सनली वाटतं. कारण अनिश्चितता आहे आणि मग तुम्ही 4 वर्ष राहिलं, 4 चे 6 कधी होतील कळणार नाही आणि 6 चे 8 कधी होतील तेही कळणार नाही. आणि मग प्रत्येक वेळेस असंच वाटतं की 2 मार्कांनी गेलं, मग ते प्रत्येकाचं 2 मार्कांनीच जात असतं. त्यामुळे एक आणि त्याही शिवाय मॅम, आता आमच्या बॅचमध्ये बरेचसे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे मोस्ट ऑफ देम आर पोस्ट होल्डर्स ऑलरेडी, त्यांच्या काही ना काही पोस्ट काढलेल्या आहेत. त्यामुळे आपण हाही आपल्या मनातून विचार काढून टाकला पाहिजे की जॉब करून कसं, तुम्ही अभ्यास करा 2-3 वर्ष 4 वर्ष जेवढी तुमची फॅमिली बॅकग्राऊंड किंवा जेवढी तुमची पर्सनल जिद्द वगैरे जी आहे त्याच्यानुसार जेवढं जमतं तेवढं करा, लगेच प्लॅन बी मध्ये जा आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला वाटलंच तर परत अजून तुम्ही अटेम्प्ट करू शकता. आणि आमच्या बॅचमध्ये खूप जण आहेत जे ऑलरेडी पोस्ट होल्डर्स आहेत आणि सगळीकडेच असतात. युपीएससीचंही जर काढलं तर बरेच जण जे आहेत ऑलरेडी चांगल्या चांगल्या पोस्टवर होते आणि 3-4 अटेम्प्टला त्यांनी मग पोस्ट काढली. काही काही आपण चर्चा पहिल्या दुसऱ्या अटेम्प्टमध्ये काढणाऱ्यांची होते, पण असाही भरपूर क्राऊड आहे की ज्यांनी नंतर केलेला आहे. त्यामुळे ही गोष्ट महत्वाची आहे, प्लॅन बी वर वर्क करत राहणं आणि प्लॅन बी साठी स्वतःचा ऍप्टिट्यूड कसा आहे तेही पाहत राहणं की ठीक आहे हा मला या गोष्टी जमतात. ज्यांचं मॅथ्स आणि इंग्लिश चांगलं आहे त्यांच्यासाठी बँकिंग हा एक चांगला पर्याय बनू शकतो. प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या पोस्ट चांगल्या आहेत, इव्हन RBI ग्रेड बीची पोस्ट तर आपल्या MPSC क्लास वनला टक्कर देईल अशा टाईपची पोस्ट आहे. मग तिकडेही विचार करता येईल. SSC CGL मध्ये भरपूर पोस्ट आहेत, तिकडेही विचार करता येऊ शकतो. किंवा जे राज्यसेवा करत आहेत त्यांनी कंबाईन क्लास 2 आणि कंबाईन क्लास 3 पण विचार करता येऊ शकतो अशा दिशेने. पण एक स्वतःला ओळखून अभ्यास करणं गरजेचं आहे. सर सध्या हल्लीच्या घडीला जर आपण कोणतीही स्पर्धा परीक्षा म्हटली अगदी ग्राउंड लेवल पासून म्हणजे तलाठी ग्रामसेवक पासून तर UPSC पर्यंत, तर प्रत्येक परीक्षेत मॅथ्स आणि इंग्लिश ह्या गोष्टी मस्ट आहेत. त्या विद्यार्थ्याला एका बेसिक लेवलला तरी आल्या पाहिजेत. पण काही विद्यार्थी ह्या घटकांना निग्लेक्ट करतात किंवा त्यांना भीती असते, तर मग ही भीती ओव्हरकम कशी करावी? आता बऱ्याच वेळेस काय होतं की माझ्याही भरपूर मित्रांना मी पाहिलं की जे कंबाईन मध्ये 15-15 क्वेश्चन्स जे असतात ते असेच सोडून देतात. मग साधारणतः काय होतं की तुम्ही 85 मार्क मधून कम्पीट करताय, मग कुणी जर 100 मार्क मधून कम्पीट करतोय तर त्याच्या आपण कम्पॅरिझन मध्ये थोडस मागेच राहणार ना. आणि मग कंबाईंडही जे करत आहेत किंवा तलाठी वगैरेही जे करत आहेत, राज्यसेवा जे करत आहेत आणि UPSC वाल्यानंतर पेपर इंग्लिश मध्येच लिहायचे आहेत, त्यामुळे या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. की बऱ्याच वेळा काय करतो आपण फक्त मार्क्स बघतो की ठीक आहे हा 15 प्रश्न आहेत बघू 3-4 मार्क पडतील बाकीचं पुढे जाईल. पण त्याच्यावर जर थोडीशी मेहनत केली तर त्या 3-4 मार्कांचं 12-13 मी नाही म्हणत आहे, ठीक आहे तुमचं मॅथ्स वीक आहे मान्य आहे, पण त्या 3-4 मार्क जे पडत आहेत त्याचं 7-8 मार्क होऊ शकतं ना. मग त्या 4 मार्क्स मध्ये गेम पूर्ण बदलू शकतो ना आपण. मग अशा प्रकारे त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. इंग्लिशचा आहे मेन्सला समजा आता सध्या 30 मार्काचा आहे आय थिंक कंबाईंडला, मग 30 पैकी जर आपल्याला 10-12 पडत असतील आणि आपण मेहनत घेऊन त्याचे 18-20 जरी केले तरी ती फार मोठी जंप आहे ना. आणि इथे जेव्हा 1-1 मार्कांनी आता तर पॉइंट मध्ये कट ऑफ येईल, मग जेव्हा 0.5 आणि 0.25 मार्कांनी आपला रिझल्ट जाऊ शकतो आणि MPSC स्टेट सर्व्हिस मध्येही जेव्हा आपल्याला मराठी इंग्लिश मध्ये चांगले मार्क्स पडतील तेव्हा आपल्या क्लास 1 क्लास 2 होऊ शकतो, किंवा आपण रिझल्टच्या बाहेर असणार असू तर आपण रिझल्ट मध्ये येऊ शकतो आणि क्लास 2 अधिकारी बनू शकतो. त्यामुळे याच्याकडे निग्लेक्ट नाही करायचं,
आणि प्रॉपरली जे शाळेत आपले गणिताचे जे शिक्षक म्हणायचे की गणित एक फंडामेंटल सब्जेक्ट आहे, गणित जर तुमचं चांगलं असेल तर तुमचं ओव्हरऑल पर्सनॅलिटी पण चांगली होईल, ओव्हरऑल ऍप्टिट्यूड पण तुमचं चांगलं होत राहील आणि ते योग्य पण आहे असं मला वाटतं. त्यामुळे अनावश्यक गणिताची भीती न बाळगता त्याच्यावर जर वर्क केलं तर नक्कीच. आणि मला काय म्हणायचं मॅम की ज्यांना 2-4 महिन्यात परीक्षा काढून निघायचं त्यांचा भाग वेगळा आणि आपण स्पर्धा परीक्षेमध्ये आहोत, इथे तसंही तुमची 2-4 महिन्यात परीक्षा नाही निघत. तुम्हाला अभ्यास करायला साधारणतः वर्ष तरी लागतो. मग पहिल्या अटेम्प्टमध्ये जरी निघालं तरी त्या माणसाला या क्षेत्रात 2 वर्ष राहायचे आहेत. मग एखादा नवीन जर विद्यार्थी या फील्डमध्ये आला तरी त्याला निदान 2 वर्ष तरी राहायचे आणि निदान 1 वर्ष तरी अभ्यास करायचा आहे. त्या 1 वर्षात कन्सिस्टंटली जरी गणितावर मेहनत घेतली आपण तरी गणितामध्ये खूप छान इम्प्रुव्हमेंट होतात. पण होतं काय की आपण ती मेहनत करत नाही, मग 3-3, 4-4 वर्ष झाल्यानंतरही परत दरवर्षी आपलं तेच असतं की नाही यार मला मॅथ्स रिजनिंग मध्ये कमी मार्क पडले म्हणून माझं राहिलं, मग करूया ना आपण मेहनत, मग पुढच्या वर्षी मे बी रिझल्ट आपला वेगळा राहील. तर एक शेवटचा प्रश्न विचारते आणि आपण मुलाखतीचा समारोप करूया. स्पेसिफिकली जर एमपीएससी बद्दल आपण बोललो तर आता येणाऱ्या काळात म्हणजे 2022 मध्ये बऱ्यापैकी नोटिफिकेशन येणार आहेत अशी चर्चा आहे, एक लागोपाठ परीक्षा येणार आहेत, तर ह्या परीक्षांचं नियोजन विद्यार्थ्यांनी कसं करावं म्हणजे मिळणाऱ्या संधीचं विद्यार्थ्यांना सोनं करता येईल. तर आता इथे नियोजन करत असताना बऱ्याच वेळेस काय होतं की कुठल्याही गोष्टीमधून आपण ब्रॉड एलिमेंट जे आहेत, ब्रॉडर कॉन्सेप्ट जे आहे ती कुणाकडून तरी घेतली पाहिजे, पण नियोजन जे आहे आपलं ते स्वतःच पर्सनलच राहणार आहे. मग मी तुम्हाला 40-45 दिवसाचं वगैरे असं काही होत नाही, ते आपण स्वतः, कारण होतं काय कुणाला मॅथ्स चांगलं असतं. आता माझं सीसॅट चांगलं असल्यामुळे माझ्या नियोजनामध्ये सीसॅट नसायचंच कुठे, कारण मला माहित होतं की चांगले मार्क्स पडत आहेत, पण ज्यांचं नाही आहे त्यांनी त्याच्यामध्ये ते ऍड केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये आता जे नवीन आहेत त्यांनी आतापासून चांगला अभ्यास करा. जानेवारीला परीक्षा आहे, अजून तुमचं समजा प्री मध्ये चांगला असेल स्कोर किंवा प्रीची जर वाटत असेल की बाबा नाही प्री माझा 1 महिन्यामध्ये माझं कव्हर होईल सगळं रिवाईज करून, तर तशा लोकांनी डिसेंबर पर्यंतही अभ्यास केला तरी काही हरकत नाहीये. मग ते कुठला कसा शेड्यूल येईल, कालच आयोगाने सांगितलं की कंबाईनची मेन्स मे बी जानेवारी 2nd वीक मध्ये होईल, मग जानेवारी 2nd वीकला ते राहील. एमपीएससी मेन राज्यसेवा मेन्स डिसेंबरला आहे, प्री जानेवारी 1st वीकला आहे. मग या सगळ्या गोष्टींचा अंदाज बांधून आपलं आपण ठरवलं पाहिजे की कुठे आहे, मग त्याच्यामध्येही कोणती मेन्स कधी आहे, मग त्या मेन्समध्ये वेगळे सब्जेक्ट काय आहेत. समजा तुम्ही पीएसआयचा कोणी करणार असेल तर मग त्यांनी लॉचा जो सेक्शन आहे पीएसआयचा तो आधीच करून ठेवलेला बरा सॉरी किंवा मग एसटीआयएसओचं असेल तर त्या दिशेने पॉलिटी किंवा इकॉनॉमिक्स आपण चांगलं करून घेतलं पाहिजे. राज्यसेवेचा अभ्यास करायचा असेल तर आता प्री चांगलं, प्री जर निघत असेल दरवर्षी आणि चांगली लीडने निघत असेल तर मग अजून 1 महिनाभर आपण मेन्सच्या अभ्यासासाठी स्क्वीज इन करू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. असं नाही अजिबातच की 3 महिने प्रीचा अभ्यास केला पाहिजे. तुमचं जसं आहे त्याच्यानुसार तुम्हाला वाटतं की हा ठीक आहे 8-8 दिवस देऊन माझं 1.5 महिन्यात होऊ शकतं, तर मिड नोव्हेंबर पर्यंत तुम्ही अजून मेन्सचं करू शकता. मग ते स्वतःच्या प्रिपरेशन लेवलनुसार आणि जे काही आयोगाचं शेड्यूल येईल त्या शेड्यूलला समोर ठेवून आपण प्रिपेअर केलं पाहिजे. आणि दुसरी एक गोष्ट आहे की आता बऱ्याच जणांचा आता या कंबाईनमध्ये चांगला स्कोरही आलेला आहे, मग त्यांनी आता 3-3 मेन्स राहतील आपल्या, मग आता 4-5 परीक्षा 5-6 परीक्षा मेन्स प्री वगैरे सगळं इथे भांबवून जाऊ नये. चांगलं काही गोष्टींना जर तुम्हाला फारच जास्त सगळ्या गोष्टी जिकिरीच्या जात असतील तर काही सिलेक्टेड एक्झाम्सला टार्गेट करा की जिथे तुम्हाला 100% गॅरंटी आहे की मी पोस्ट काढू शकतो, अशा 1-2-3 ऑप्शन्स ठेवा समोर आणि मग त्याच्यानुसार करा. फक्त ओव्हरवेल्ड होऊ नका, भांबवून जाऊ नका की काय काय आणि मग काहीच येणार नाही आता असं नको व्हायला, पण चांगली संधी आहे सगळ्यांना, त्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा. नक्कीच. विद्यार्थी मित्र हो, फयाज शेख सरांनी आपल्याला विस्तृत असं मार्गदर्शन केलेलं आहे. परीक्षा कोणतीही असो मॅथ्स आणि इंग्लिश तुम्ही निग्लेक्ट केलं नाही पाहिजे, सीसॅट कडे तुम्ही दुर्लक्ष करता कामा नये, तुमचं एक अभ्यासाचं प्रॉपर नियोजन पाहिजे, परीक्षेची गरज तुम्ही ओळखली पाहिजे आणि त्याबरोबर तुम्ही स्वतःला सुद्धा ओळखलं पाहिजे असा त्यांनी सल्ला तुम्हाला दिलेला आहे. सर तुम्ही आमच्या या प्लॅटफॉर्म मध्ये सहभागी झालात, तुमचा अमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीस अन अकॅडमीकडून खूप शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्ताचा इंटरव्ह्यू जो मुलाखत घेण्यात आली आहे तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. सर्व काही तुमच्यापर्यंत आम्ही सोपवण्याचा प्रयत्न करत आहोत. याच व्हिडिओचे खाली एक अनअकॅडमीची लिंक दिलेली असणार जिथून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. त्या ॲप मध्ये तुम्हाला सर्व काही फ्री ऑफ कॉस्ट खूप काही कंटेंट भेटणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही PDF डाउनलोड करू शकतात, स्पेशल फ्री लेक्चर्स बघू शकतात. फक्त ते बघण्यासाठी तुम्हाला एक कोड वापरावा लागेल. तो कोड आहे कॅपिटल लेटर्समध्ये विदाउट स्पेस MPSC Live. परत एकदा सांगतो MPSC Live. तर असेच वेगवेगळे सर्व काही व्हिडिओ इंटरव्ह्यू तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. भारतातील सर्वात दिग्गज अशी ऑनलाईन प्लॅटफॉर्म एज्युकेशनल फील्डमध्ये आपल्या MPSC कॅटेगरीमध्ये तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओ करता. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. Let's crack it.